नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी आठवले गटाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अध्यक्ष वीरेन परसोडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास भंडारे, जिल्हा सय्यद जावेद, तालुका अध्यक्ष गंगाधर धस पाटील, प्रल्हाद मस्के यांची उपस्थिती होती। सर्व महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून अभिवादन अण्णाभाऊ साठे यांना केलेलं आहे। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी आमची एक अशी इच्छा आहे की अण्णाभाऊ साठे एक जे इथं स्मारक आहे आज त्यांचं, की ह्याच्या बाजूचा जो परिसर आहे की हे अतिक्रमण हटवण्यात यावं अशी आमची इच्छा आहे। तर अगर हे ताबडतोब शासनानं हटवलं नाही, प्रशासनानं याची दखल घेतली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्याच्या विरोधात जन आंदोलन करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।